मी थोडा अमोल कोल्हे कसा करतो म्हणून पाहतो, बरोबर का, मी थोडी शरद कसा करतोय पाहतो, का भूषण कसा करतोय किंवा चिन्मय कसा करतोय म्हणून पाहतो. मला आवडतं म्हणून मी केलं. कोणाला आवडेल नाही आवडेल हा त्याचा मुद्दा आहे. कोणाला आवडेल कोणाला नाही आवडणार, ठीक आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील ताज्या अपडेट्ससाठी केविन फिल्म्सला सबस्क्राइब करा. नमस्कार मित्रांनो, मी शेखर आनंदे, केविन फिल्म्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओ सुद्धा खास असणार आहे, पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, नुकतंच हर हर महादेव या चित्रपटाचं ट्रेलर रिलीज झालेलं आहे आणि तुम्ही बघितलंच असेल, गाणे आणि ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारे अभिनेते प्रत्यक्ष सुबोध भावे आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. कसे आहात सर? नमस्कार. केविन फिल्म्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. माझा सर्वात पहिला प्रश्न असा आहे की दिग्दर्शकांनी किंवा प्रोडक्शन हाऊसने जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा असं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल तुम्हाला करायचा आहे, तर तेव्हा तुमची पहिली रिॲक्शन काय होती किंवा तुम्हाला कसं वाटलं? पहिली रिॲक्शन अर्थात हीच होती की मला हे झेपेल का. कारण कोणीही कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज होणं आपल्याला जमणार नाही. म्हणजे शतकातून असं एखादं व्यक्तित्व जन्म घेतं की जे पूर्ण शतकावरती नाही त्यांच्यानंतरच्या अनेक शतकांवरती सुद्धा स्वतःचा प्रभाव निर्माण करतात. आज छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन जवळपास 400 वर्ष होऊन गेले, 350-400 वर्ष, तरीसुद्धा त्यांचा पगडा, त्यांचा विचारांचा पगडा आपल्यावरचं कमी होत नाही. आपण दिवसेंदिवस त्यांच्या प्रतिभेनी त्यांच्या विचारांनी अजून जास्तीत जास्त प्रभावित होत राहतो. तर असं एखादं व्यक्तिमत्व की ज्यांनी संपूर्ण शतकावरती स्वतःच्या विचारांची एक एक प्रभाव त्यांनी टाकलाय, तर असं व्यक्तिमत्व आपल्याला करणं जमेल का? बरोबर. ही पहिली भीती मनात होतीच. मग त्यावर मात कशी केली तुम्ही? मात त्यांनीच केली. बरोबर. आपण जेव्हा आपल्याला गोष्ट जमत नसते तेव्हा आपण शरण जायचं असतं. बरोबर. बरोबर. समर्पण करायचं असतं. तसं मी त्यांना शरण गेलो, त्यांना सांगितलं की महाराज मी खूप छोटा आहे आणि तुम्हाला आत्मसात करण्याची माझी कपॅसिटी नाही आहे, माझी पात्रता नाही आहे. तर आता तुमचीच व्यक्तिमत्व आहे, तुमचीच व्यक्तिरेखा आहे, तुम्हीच माझ्याकडनं करून घ्या. मी आता काही करणार नाही आहे, तुम्ही जसं सांगाल तसं मी करेन. बरोबर. म्हणजे महाराजांनीच तुमच्याकडून ती भूमिका करून घेतली? त्यांनीच करून घेतली, नाही तर कसं शक्य होतं? बरोबर. तर ऐतिहासिक भूमिका जेव्हा तुमच्या वाट्याला येतात किंवा कलाकारांच्या वाट्याला येतात, तर आणि त्यातली त्यात शिवाजी महाराज हा मराठी आणि पूर्ण हिंदुस्थानाच्या जीवाभावाचा विषय, तर अशा ठिकाणी आपल्याला जास्त प्रयोग करता येत नाही, कारण काही लोकांना आवडेल न आवडेल ही एक भीती असते, तर याचं किती प्रेशर होतं की कसं निभावं? मला त्याचं प्रेशर नव्हतं, कारण मला माहिती होतं की माझ्या लेखक दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी ज्या प्रकारे हा सिनेमा लिहिला आहे त्याच्यात अशी कुठलीच शक्यता नाही की जिकडे त्यांचा कुठल्याही प्रकारे आपल्याकडनं अपमान होऊ शकतो. बरोबर. म्हणजे अभिजित देशपांडे मुळात शिवभक्त आहे आणि त्याच विचारातनं त्यांनी तो सिनेमा लिहिला आहे. बरोबर. त्यामुळे कुठल्याही प्रसंगामध्ये महाराजांचा अपमान होईल असं कृत्य त्याच्याकडनं कधीही घडणं शक्य नाही आणि माझ्याहीकडनं किंवा आमच्या कुठल्याच टीमकडनं घडणं शक्य नाही. त्यामुळे ती भीती नव्हतीच. भीती म्हणण्यापेक्षा काळजी वाटत असेल ती ही आहे की आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाला न्याय देऊ शकू का. बरोबर. लोकांच्या मनात जी प्रतिमा त्यांची आहे त्या प्रतिमेच्या आजूबाजूला आपण जाऊ शकू का. आणि जे अभिजितला या सिनेमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणायचं आहे, जो महाराजांचा विचार आणायचा आहे, तर तो आपण योग्य पद्धतीने आणू शकू का याची काळजी होती, भीती नव्हती. पण मी तुला म्हटलं तसं की शेवटी आपण शरण जातो एखाद्या व्यक्तिमत्वाला आणि आपण सांगतो की तुम्ही करून घ्या आमच्याकडनं, आणि ते करून घेतात. आणि अर्थात अभिजित सारखा दिग्दर्शक तुमच्याबरोबर असल्यानंतर तो तुमच्याकडनं काढून घेतो. बरोबर. तुम्हाला तुम्हाला जमत जरी नसेल तरी मला असं वाटतं की त्याच्यासारखा दिशा दाखवणारा दिग्दर्शक तुमच्याबरोबर असेल तर तो तुम्हाला योग्य दिशेने तुमची वाटचाल होईल की नाही बघतो आणि तो तुमच्याकडनं काढून घेतो. बरोबर. तर जनरली लोकांचा समज असा आहे की शिवाजी महाराजांचा रोल म्हटलं की त्यांना असं वाटतं, जसं शाळेतही किंवा फिल्ममध्येही शिवाजी महाराजांचा रोल म्हटलं की त्यांना असं वाटतं असं चपटा चेहरा, असा वेगळा चेहरा आणि तशाच माणूस तशी भूमिका करू शकतो असं वाटतं. पण ट्रेलर टीझर बघितल्यावर आणि तुमचा अभिनय बघितल्यावर ते तुम्ही पूर्णपणे खोडून काढलं, तर त्याच्यावर कशी मात केली किंवा त्याच्याबद्दल काय विचार? मात नाही करू शकत त्या गोष्टीवरती, कारण जो चेहरा आणि जे रूप घेऊन मी जन्माला आलो आहे ते माझ्या हातात नाही. बरोबर. बरोबर. ते माझ्या आई वडिलांच्या हातात होतं, त्यामुळे त्यांनी जे दिलंय ते मी घेऊन आलो आहे. आता त्याच्यात मी आमूलाग्र बदल काहीच नाही करू शकत.
मग आमूलाग्र बदल कशात करू शकतो? पर छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष बघितलेला कोणीतरी ऐका जीवन नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांवरती का प्रेम करतो? विचारांमुळे. विचारांमुळे ते दिसतात कसे याच्यावर आपण प्रेम नाही करत? नाही नाही. ते काही चित्रपटातले हिरो नव्हते, ते प्रत्यक्षातले हिरो होते. त्यांच्या विचारांच्या प्रेमात होत आपण, त्यामुळे ते कसेही दिसत असले तरी आपण त्यांच्यावर प्रेमच केलं असतं, कारण त्यांचे विचार आपल्याला आवडतात, त्यांच्या विचारांनी आपण प्रभावित होतो आणि त्याच्यामुळे आपण शिकतो. त्यामुळे मी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जी काही त्यांची प्रतिमा असेल त्याच्यासारखं दिसू शकत नाही हे मला माहितीच होतं की हे अभिजित देशपांडेला माहिती होतं, त्यामुळे तो प्रयत्नही नाही आमचा. बरोबर. की मी अट्ट हसणे त्यांच्यासारखा दिसायचा प्रयत्न जे मी काही केलं तरी मी दिसू शकत, कारण त्यांचं नाक आपण बघितलं असं सरळ होतं, माझं नाक नाही आहे. आता ते नाक तर काही मी ऑपरेशन बदलू शकत नाही, मग मी काय करू शकतो? तर प्रभावीपणे त्यांचा विचार त्या. आणि ही गोष्ट जसं अभिजितने सांगितली की ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती बनण्याच्या अगोदरची गोष्ट आहे. बरं. त्यामुळे ते त्या काळात वयाने तीसचे 25-30-35 दरम्यानचे शिवाजी महाराज आहेत आणि 16 वर्षी त्यांनी पहिला किल्ला घेऊन त्या स्वराज्य स्थापनेला त्यांनी सुरुवात केली. आता ते देवत्वाच्या ठिकाणी जरी पोहोचलेले आहेत त्यांच्या कार्यामुळे कर्तृत्वामुळे ते तिकडे पोहोचलेत आणि आपण त्यांना परमेश्वरच मानतो, परमेश्वराचं रूप मानतो, पण त्यांनी जन्म तर घेतला पृथ्वीवरती, आईच्या पोटीत जन्म घेतलाय, म्हणजे ते माणूस आहेत आणि माणसाच्या जन्माला येऊन स्वतःच्या कर्तृत्वाने ते देवत्वाला पोहोचले. मग ते जर माणूस असतील तर माणसाला ज्या काही भावभावना असतील त्या त्यांना पण असतील, त्यांनाही कधीतरी दुःख होत असेल, त्यांनाही कधीतरी वाईट वाटत असेल, त्यांनाही एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल, त्यांनाही एखाद्या गोष्टीमुळे अस्वस्थ वाटत असेल, मग ह्या सगळ्या गोष्टी वरती मात करून तरी सुद्धा त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. मग ह्या जाणवणाऱ्या गोष्टी काय आहेत त्यांच्या? आणि असं होऊ शकतं का की ज्या लोकांना त्यांनी आपल्या बरोबर घेतलं किंवा ज्या लोकांना त्यांनी उभं केलं तर फक्त आरडाओरडा करून त्यांनी उभं केलं असतं का? नाही. आरडाओरडा करून फार तर फार 2 दिवस माणसं तुमच्यावर राहतील, पण सरते शेवटी माणसं तुमच्याबरोबर का राहतील तर तुमचा विचार त्यांना पटल्याने, तुमच्यावरचा विश्वास वाटल्याने की हा माणूस आपल्याला कधीच दगा देणार नाही. आणि ह्यांनी जे आपल्याला स्वप्न दाखवलंय स्वतःच्या राज्याचं, स्वराज्याचं स्वप्न, हे 100% पूर्ण होणार. बरोबर. याच्यासाठी अनेक त्यांचे साथीदार धारातीर्थी पडले, अनेकांनी स्वतःचं बलिदान दिलं. आणि हा असा एकमेव राजा आहे अख्ख्या भारतवर्षात की जे गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या नावाने महाराष्ट्र लढत राहिला 200 वर्ष. त्यांनी पाहिलं होतं का महाराजांना? नाही. त्यांच्यापर्यंत काय पोहोचलं होतं? विचार. विचार पोहोचले होते. मग हा जो विचारी राजा आहे त्यांना जाणता राजा का म्हणतात? बरोबर. तलवारी राजा का म्हणत? बरोबर. जाणता राजा म्हणतात कारण सगळ्या विषयांची ज्याला जाण आहे असा तो राजा, जो युद्धात निपुण होताच, जो शास्त्रात निपुण होता, जो भाषेत निपुण होता, जो अर्थशास्त्रात निपुण होता, ज्याला रयतेचा राजाही म्हटलं गेलंय, ज्याला श्रीमान योगी म्हटलं गेलंय. आता योगी कोण असतो? सगळ्या गोष्टी येऊन त्या सर्वस्वाचा त्याग करून जो एका गोष्टीसाठी काय म्हणूयात स्थितीपर्यंत पोहोचतो त्याला योगी म्हटलं जातं. मग श्रीमान योगी असं का म्हटलं गेलं त्यांना? आपण फक्त त्यांचं तलवारीचं रूप पाहिलंय, त्यांच्या मनाचं रूप कुठे पाहिलंय? ते मनाचं रूप या सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्याचा अभिजितचा प्रयत्न आहे आणि म्हणून त्यांनी माझी निवड केली. त्याला जर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसणारा कोणीतरी घ्यायचा असतं तर ते होतेच की आजूबाजूला, त्यांना त्यांनी घेतलं असतं. बरोबर. आणि जेव्हा आपण आणि काशीनाथ घाणेकर हा चित्रपट पाहिला त्यामध्येही तुम्ही जेव्हा संभाजी महाराजांचा रोल केला होता तोही तेव्हाच ती शंका दूर झाली होती. त्यामध्ये काय सांगू शकतो, समोर कॅरेक्टर जे होतं ते म्हणतात की तलवार खोटी होती, तर पळशीकर म्हणतात तलवार खोटी जरी असली तर संभाजी करावा होता. ते त्या वागण्यातून बोलण्यातून बेदरकारपणे दिसत होतं, तेव्हाच तो संशय खरा तर गेला होता. पुढचा प्रश्न आहे की समजा शिवाजी महाराजांचा रोल अनेक अभिनेत्यांनी याआधी केला, तर मग तुम्ही भूमिका करत असताना त्याचंही काही तुलना होईल वगैरे असं काही वाटलं का कधी? मला मी खरं सांगू का की गणपती उत्सवात आपल्यासमोर हजारो लाखो गणपती मूर्ती असतात, असतात की नाही? एवढ्याशा गणपतीपासून ते 40 फुटाच्या गणपतीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्ती असतात. काही मूर्ती नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या अवतारात असतात, काही मूर्ती एखाद्या पंडिताच्या अवतारात असतात, काही मूर्ती हातात बंदूक घेतलेल्या सैनिकाच्या अवतारात असतात. कुठल्याही वेशात असली तरी आतमध्ये कोण असतो? गणपती बाप्पा असतो आणि ज्याच्यावर आपण त्याची भक्ती करतो, त्याची पूजा करतो. आजपर्यंत चंद्रकांत सूर्यकांतपासून ते अगदी भूषण प्रधानपर्यंत अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली, प्रत्येकाने त्याच्या त्याच्या पद्धतीने केली, पण भूमिका कोणाची करतात? छत्रपती शिवाजी महाराजांची.
त्यामुळे मला त्याची यांच्याबरोबर किंवा त्यांच्याबरोबर तुलना होईल अशी भीतीच कधी नव्हती. तुलना कोणाशी करणार? तुलना म्हणजे मला असं वाटतं की उलट प्रत्येक अभिनेत्यांनी ज्यांनी ज्यांनी ते केलं आहे त्या प्रत्येकाने स्वतःचे रंग त्या भूमिकेमध्ये मिसळले होते. आणि मी तर कुठलाही सिनेमा जो महाराजांवरचा सिनेमा आहे तो कोणी महाराज करे ना, मी महाराजांसाठीच पाहतो. करेक्ट आहे, करेक्ट आहे. मी थोडा अमोल कोल्हे कसा करतो म्हणून पाहतो, बरोबर. का मी थोडी शरद कसा करतोय पाहतो, का भूषण कसा करतोय किंवा चिन्मय कसा करतोय म्हणून पाहतो, बरोबर. मी ते महाराज आहेत म्हणून मी पाहतो ना, मला काय फरक पडतो कोण करताय, बरोबर. मी महाराजांसाठी पाहतो, बरोबर. त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की सहसा आपण जेव्हा तुमचे चित्रपट बघतो, एकूणच जे सगळे चित्रपट लोकमान्य आहे, बालगंधर्व आहे, हानी काशीनाथ गाणेकर आहे, तर हे चित्रपट एका म्हणजे एक दर्जेदार चित्रपट आहे, म्हणजे अतिशय शार्प ऑडियन्स लागतो हे बघण्यासाठी. कट्यार काळजात घुसली आहे, मास ऑडियन्ससाठी सहसा इथे गर्दी करत नाही, क्लास लो असं. तर मग तुम्ही जाणून बुजूनच तुम्ही असं स्वतःला ठेवलं की तशा पद्धतीचे दिग्दर्शकच तुमच्याकडे येतात की जे शार्प आणि? नाही रे, असं काही नाही. मला असं वाटतं की मास क्लास असा ऑडियन्स काही नसतो. माझे सिनेमांवरती प्रेम करणारा ज्याला ज्याला सिनेमा बघायला आवडतो, मी क्लास मास असं डिफरेंशिएट करत नाही. ज्याला सिनेमा आवडतो, ज्याला सिनेमा 3 तास रमायला आवडतं, असा कुठलाही ऑडियन्स माझा सिनेमा बघतो. ज्या लोकांचा शास्त्रीय संगीताशी काही संबंध नाही असं मला सांगण्यात आलं होतं, ती अख्खीच्या अख्खी पिढी कट्यार काळजात घुसलेली बदल. म्हणजे आता लहान मुलं सुद्धा घेई छंद गायला लागली, ज्याला काही कळत नाही 1.5-2 वर्षाची मुलं घेई छंद गातात. कितीतरी कॉलेजच्या मुला मुलींच्या मोबाईलमध्ये कट्यारची गाणी आहेत, बालगंधर्वची गाणी आहेत. तर ते काही आता ह्यांना आपण बदलायला लावूया असं करून केलं नव्हतं. बालगंधर्वांविषयी मनात प्रेम होतं, श्रद्धा होती म्हणून केलं. कट्यार काळजात घुसली माझं मनापासून शास्त्रीय संगीतावरती प्रेम आहे, मला आवडतं म्हणून मी केलं. कोणाला आवडेल नाही आवडेल हा त्याचा मुद्दा आहे, कोणाला आवडेल कोणाला नाही आवडणार ठीक आहे. असं काही मला हा सिनेमा आपण मास्ससाठी करूया किंवा क्लाससाठी करूया असं काहीही डोक्यात मी ठेवत नाही. मला असं वाटतं जो सिनेमा मला आधी आवडला पाहिजे, माझ्यातल्या प्रेक्षकाला आधी आवडला पाहिजे, तो जर मला आवडला तर तो इतरांनाही आवडेल. आणि माझी खात्री आहे की जे लोक सिनेमे बघत नाहीत किंवा जे जत्रेतले सिनेमे बघणारे खेडेगावातली आपली माणसं आहेत, सगळी साधी भोळी माणसं आहेत, ह्यांनी जरी कट्यार बघितलं तरी त्यांना आवडणार आहे, बरोबर. त्यांनी हर हर महादेव बघितलं तर त्यांना आवडणारच, कारण महाराजांचा चित्रपट आहे. त्यामुळे तो असा क्लास मास मला असं वाटतं की हे आपण केलेले भेद आहेत. ज्याला चित्रपट बघायला आवडतो ना त्याला तो त्याला तो आवडतोच, त्याला तुम्ही असं क्लास मास मध्ये ठरवू शकत नाही, बरोबर. तर जनरली म्हणजे कथा आणि गोष्ट चांगली असेल तर सगळे लोक प्रेम करतात, त्यामुळे तसं काही भेद नाही. तर म्हणजे आता ही भूमिका साकारत असताना तुम्ही म्हणजे जास्त करून दिग्दर्शकांवर विश्वास ठेवला, म्हणजे ते जसं करतील तशी करून घेतली, तुम्ही स्वतः तयारी केली की याआधी कोणी ज्यांनी शिवाजी महाराज साकारले त्यांचा काही रेफरन्स घेऊन केली? नाही नाही, त्यांचा काहीच रेफरन्स घेतला नाही. माझा माझ्या दिग्दर्शकावर पूर्ण विश्वास असतो, मग तो कुठलाही असू द्या. आणि अभिजितवरती तर विश्वास पण आहे आणि प्रेम पण आहे, आणि मला खात्री आहे की तो माझ्याकडनं कधीच चुकीचं काही करून घेणार नाही. मी डोळे बंद करून त्याच्यावरती विश्वास ठेवतो, म्हणजे तो जे सांगेल त्या पद्धतीने मी करतो. तर यामध्ये तुमच्यासोबतच शरद केळकर यांनी बाजी प्रभू देशपांडेंची भूमिका केलेली आहे, तर त्यांचं आणि जसं रिअल लाईफमध्ये शिवाजी महाराज आणि बाजीप्रभूंचं ट्युनिंग होतं, ह्या प्रसंग पाठफुटीची गोष्ट जे ते विशाळगडाकडे जातात तेव्हाच तो रणसंग्राम, तर तुमचं सेटवर कसं ट्युनिंग होतं? उत्तम होतं. तो मला सेटवरती महाराज म्हणून हाक मारायचा, मी त्याला बाजी म्हणून हाक मारायचो, आणि आम्ही एकत्र घोडा चालवायला शिकलो, आम्ही एकत्र दांडपट्टा चालवायला शिकलो, आम्ही एकत्र तलवारबाजी करायला शिकलो, आम्ही एकत्र लाठीकाठी खेळायला शिकलो. त्यामुळे 2 ते 3 महिने आमचं आम्हाला माहिती होतं की आम्ही एकत्र असणार आहोत, आणि ह्या अशा अतिशय पवित्र अशा नात्यामध्ये आम्ही एकत्र असणार आहोत. शिवरायांचं आणि बाजीप्रभू देशपांडेंचं नातं पवित्र नातं, हो, निस्वार्थ. अशा पवित्र नात्यामध्ये जर आपल्याला राहायचंय आणि पडद्यावरती यायचंय तर आपल्यातलं सुद्धा नातं तसंच असलं पाहिजे, बरोबर. त्यामुळे आमचंही नातं सेटवरचं तसंच होतं. तर हा चित्रपट पहिल्यांदाच 5 भाषांमध्ये रिलीज होतोय आणि झी स्टुडिओसारखा मोठा स्टुडिओ आणि सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या आहेत आणि 5 भाषेमध्ये हा चित्रपट रिलीज होतोय आणि तो तुमचा चित्रपट आहे, त्यात तू महाराजांचा चित्रपट आहे, तर याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आनंद आहे, कारण मराठी चित्रपट पहिल्यांदा 5 भाषांमध्ये प्रदर्शित होतोय. मला असं वाटतं ही गोष्ट खूप आधीच केली पाहिजे होती. ज्या भाषेत भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात झाली त्याला 100 वर्षानंतर 5 भाषांमध्ये जावं असं वाटलं, ही दुर्दैवाची गोष्ट. खरं तर हे आधीच घडलं पाहिजे होतं, बरोबर. पण ठीक आहे, महाराजांचा चित्रपट आहे त्यामुळे त्यानिमित्ताने महाराजांनीही कधी भीती मनात बाळगली नाही. त्यांनी असंच जर विचार केला असता की
मी स्वराज्य फक्त सांगली कोल्हापूर आणि पुणे नगरपर्यंतच मर्यादित ठेवतो, तर तेवढंच राहिलं असं स्वराज्य. पण ते पार सौराष्ट्रापासून तमिळनाडूपर्यंत गेले. मग जो विचार त्यांनी संकुचित केला नाही, तर त्यांचाच वरचा चित्रपट करताना आम्ही संकुचित का विचार करायचा? मग ते जिथे जिथे पोहोचले तिथे तिथे आम्ही चाललोय. बरोबर, महाराष्ट्र धर्म वाढवावा त्याप्रमाणे. जसं की तुम्ही बोलले की हे म्हणजे एक खंत छोटीशी की बाबा हे किती दुर्दैव आहे, एवढ्या उशिरा आपला मराठी चित्रपट, पहिल्यांदा मराठी चित्रपट बनला तरी तो पोहोचायला इथपर्यंत पोहोचायला एवढा वेळ का लागला. त्याला जोडून एक दुसरा प्रश्न आहे की जनरली मराठी प्रेक्षक हा विभागलेला आहे. मराठी प्रेक्षक हिंदी बघतो, इंग्लिश बघतो, आजकाल साऊथही बघतो, त्याच्यानंतर मराठी बघतो. तर आणि आपण जर काही बोललो तर प्रेक्षकां म्हणजे यामध्ये युक्तिवाद असा होतो, प्रेक्षक बोलतात की मराठी चित्रपट चांगले बनत नाहीत आणि कलाकार बोलतात की प्रेक्षकच येत नाहीत म्हणून आम्ही जास्त बजेट लावू शकत नाही कारण ते वसूल कसं होणार. तर यावर तुमचं काय मत? हे एक अत्यंत घाणेरडं एक वर्तुळ आहे ज्या वर्तुळातच आपण अडकलेलो. असं आहे का की मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार प्रयत्न करत नाही आहेत? करत आहेत. गेले काही वर्षात आपण बघितलं तर आपल्या कितीतरी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. बरोबर, आणि नेहमीच मिळतो, नेहमीच मिळतो मराठींना तर खूपच. आपल्यातले 7-8 लोक तर असतातच की उत्तम अभिनेते असतात किंवा दिग्दर्शक असतात किंवा सिनेमा असतो, काही ना काहीतरी त्या राष्ट्रीय चित्रपटांवरती असतोच. मग एवढं होऊन सुद्धा ते चित्रपट का नाही चालत, का नाही असं वाटत की आपण हा सिनेमा एकदा तरी बघावा, का नाही थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघावा असं वाटत? बर, तिकिटांच्या भावांचा विचार करशील की बाबा खूप पैसे खर्च होतात, तर मराठी चित्रपटांचं तिकीट किती असतं? कमीच असतं. मी स्वतः मराठी चित्रपट मी थिएटरमध्ये जाऊन बघतो. माझ्या समोर हब नावाचं मल्टिप्लेक्स आहे, तिकडे मी सिनेमे बघतो. मी 100 रुपयाच्या तिकीटमध्ये बघतो. तर 100 रुपयाचं तिकीट आता काहीच नसतं. आता ह्याच्यापेक्षा अजून किती स्वस्त करायचं आणि स्वस्त केलं तर ते परवडलं पण पाहिजे ना. बरोबर, म्हणजे ती जी सगळी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचा एक खर्च आहे ना. बरोबर, तर त्याच्यापेक्षा कमी तिकीट नाही होणार. आता 100 रुपयातही जर तुम्हाला तिकीट महाग वाटत असेल पण तुम्ही 400 रुपयाचं जाऊन हिंदी बघता सलमान खानचा, मग 100 रुपयाचा आमच्या भरत जाधवचा किंवा अंकुशचा बघायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? आणि ते काय वाईट चित्रपट करतात? तुम्हीच त्यांना मोठं होऊन देत नाही. करेक्ट. म्हणजे ज्या पद्धतीने साऊथच्या कलाकारांवरती तुम्ही ती लोक मंडळी प्रेम करतात, साऊथचे कलाकार तितकंच इन रिटर्न देतात, खूप काही देत असतात समाजाला, आम्हालाही द्यायला आवडेल. करेक्ट. आणि मग ते कुठलीही काही गोष्ट आजूबाजूला घडली की हे चहा बिस्किटवाले मराठी कलाकार का? चहा बिस्किटवाले म्हणजे तुमच्या सर्वसामान्य घरातला एखादा मुलगा येतो ना. बरोबर. आज भरत जाधव सारखा मराठीतला एक उत्तम अभिनेता, आज त्याचे वडील पूर्वी काहीतरी टॅक्सी चालवायचे, आज त्यांचा मुलगा आज मराठीतला सुपरस्टार झालाय, ही अभिमानाची गोष्ट नाही आहे? त्याला तुम्ही चहा बिस्किटवाले म्हणणार? त्यांनी कुठलंही मत व्यक्त केलं की लगेच त्याच्या कमाईवरती तुम्ही येणार? मला असं वाटतं कॉम्प्लेक्स तुमच्यात आहे. कलाकार मोठेच आहेत आणि मराठी प्रेक्षकही हुशार आहेत. जो मराठी प्रेक्षक वर्ग हिंदी सिनेमा चालवतो त्याला मराठी सिनेमा चालवणं जड नाही आहे, अजिबात नाही. पण त्याच्यासाठी कट्टरता पण पाहिजे आणि ती फक्त मला असं वाटतं की प्रेक्षकांमध्ये असतं का म्हणे, ती आमच्या बाजूला पण असली पाहिजे. म्हणजे मला खूप राग येतो की का आमच्या इव्हेंटमध्ये आम्हाला हिंदी गाणी लागतात. हा, बरेचदा. बरोबर, हे आयोजकांचा का कशा करता हिंदी गाणी पाहिजेत? बरोबर, म्हणजे हिंदी गाण्यांवरती काय राग आहे का? म्हणजे किशोर कुमार, मोहम्मद रफी साहेब किंवा ही जी सगळी मंडळी आहे त्यांच्यावरती आपण प्रेमच करतो. बरोबर, पण मग आपण त्या तोडीचं मराठी गाणी निर्माण का नाही करू शकत? बरोबर. किंवा आपल्याकडे महाराष्ट्रात कुठली महानगरपालिका असेल किंवा सरकारची कुठल्या योजना असतील या पोहोचवण्यासाठी कशा करता तुम्हाला हिंदीतला कलाकार पाहिजे महाराष्ट्रात? बरोबर, त्यांचं मार्केट खूप मोठं आहे ना, आमचं एवढंच आहे. बरोबर, इथं तर आपल्याला गुजरात मध्ये जाऊन सांगणार नाही होत की आमच्या सिद्धार्थ जाधवला ब्रँड अम्बेसिडर घ्या, घेतलं तर आनंदच आहे की आम्हाला, पण महाराष्ट्रात तरी त्याला घ्या ना. बरोबर, आम्ही काय बंगालमध्ये थिएटर नाही मिळालं म्हणून आम्ही आंदोलन करत नाही होत, पण इथेच जर मिळणार नसेल तर आम्ही जायचं कुठे? बरोबर, मग मराठी माणसांना त्रास होतो ना. बरोबर, मुंबईतच जर मराठी नाही बोलली गेली तर आम्ही जायचं कुठे? तोच त्रास आम्हालाही होतो. तुम्हीच जर आमचे सिनेमे बघितले नाहीत तर कोण बघणार? दाखवायचे कोणाला? दाखवायचे कोणाला? बरोबर, आणि ते एकमेकांचं एकमेकांविषयी वाटलेला आदर प्रेम असं आहे ना ते, म्हणजे मग ती कुठलीही वाटेल ती उदाहरणं देतात. दादा कोंडक्यांचे सिनेमे चालले, अरे पण दादा कोंडक्यांचा काळ वेगळा होता, ते हुशार होते येतात वादच नाही काही, त्यांना तर ते त्यांना ते कळलंच होतं. बरोबर, मी दादांसारखा माणूसच झाला नाही त्याच्यानंतर. खरं, पण त्यांचा काळ वेगळा होता, आता काळ बदलला आहे. आता आपण मल्टिप्लेक्समध्ये एका बाजूला तुम्हाला
मराठीचा एक 2 कोटीचा पिक्चर असतो, त्याच्या शेजारच्या स्क्रीन मध्ये हिंदीचा 200 कोटीचा असतो आणि त्याच्या पलीकडच्या स्क्रीन मध्ये हॉलिवूडचा 2000 कोटीचा असतो. तर आमची स्पर्धा बघा ना कोणाशी आहे. करेक्ट. आता ह्याच्यातनं तुम्ही म्हणता की त्यांना जसं जमतं तसं VFX तुम्ही करत नाही, पण 2 कोटीमध्ये जेवढं जमेल तेवढं करतात ना. लोकांचा उद्देश असतो की आता घाणेरडा VFX करायचं लोकांना दाखवायचं, या उद्देशाने कोणी मराठी निर्माता काम करत नाही ना. पण त्या बिचाऱ्याच्या खिशात जेवढे पैसे त्याच पैशाने तो करणार. करेक्ट. तुम्ही जर त्याला साथ दिली, तुम्ही जर मनापासून ठरवलं की आपण जाऊन हे सिनेमे बघायचे आणि तुम्ही जर ते सिनेमे बघायला सुरुवात केली, तर आज तुम्ही जसा बिझनेस करून दिला त्याला कॉन्फिडन्स आला की नाही मी पैसे घातलेले मला तेवढे परत आले, प्रॉफिट नाही मिळालं पण जे घातले ते परत आले, उद्या तो परत घालेल, उद्या तो अजून जास्त प्रयत्न करेल की नाही मी हा एवढाच बनवला ना, आता हा अजून एवढ्यात बनवतो. बरोबर. पण तो तेवढ्यात बनवल्याला तुम्ही साथ पण द्यायला पाहिजे. बरोबर. तर असं मला म्हणायचं नाही की सगळेच सिनेमे लोकांनी बघितले पाहिजेत, पण जे चांगले सिनेमे ते लोकांनी बघायला पाहिजे. तुम्ही बघितलं आणि तुमच्यामुळे ते मतदारांसारखं आहे ना, की तुम्ही जर चांगलं सरकार निवडून दिलं तर ते चांगलंच काम करणार आहे. बरोबर. पण तुम्ही कोणालाही निवडून दिलं तर मग त्याची पश्चाताप तुम्हालाच होणार आहे. तर तसं तुम्ही चांगल्या चित्रपटांना साथ दिली तर ती माणसं अजून जास्त चांगलं काम करणार आहेत, त्यांना प्रोत्साहन तुमच्याकडनंच मिळणार आहे. नुसतं चांगला सिनेमा बनून होत नाही, त्यातला आईबाप पण मिळाले पाहिजेत. आणि ते आईबाप म्हणजे मायबाप प्रेक्षक आहेत. त्या आईबापाने जर मुलांना सांभाळलं तर मुलं मोठी होतील. म्हणजे मराठी प्रेक्षकाने जर मराठी चित्रपटावर प्रेम केलं तर जास्तीत जास्त गुंतवणूक होऊ शकते आणि मोठे चित्रपट भव्यदिव्य चित्रपट बनू शकतात. या सगळ्या गोष्टी आता बऱ्याच दिवसापासून 4-5 महिन्यापासून आपलं बसभाई बस हा शो तुमचा सुरू झालेला आहे. मी नेहमी बघतो तो फॅमिलीसोबत. तर यामध्ये महिला कर्तृत्ववान महिला येत असतात, तर त्या शोचा अनुभव कसा होता? म्हणजे वेगवेगळ्या महिलांशी भेटणं फारच विलक्षण होता. माझ्या कितीतरी मैत्रिणींना मी या शोच्या निमित्ताने भेटलो ज्यांची ही बाजू मला कधी माहिती नव्हती, पण बस बाई बसमुळे मला ती कळली आणि मला असं वाटतं की माझ्या माध्यमातून ती महाराष्ट्राला सुद्धा कळली. आणि प्रत्येक महिलेचा एक फार मोठा स्ट्रगल आहे आणि त्या सगळ्या स्ट्रगलमधनं त्या महिला काम करत असतात, पुढे जाण्यासाठी खटपट घेत असतात, मेहनत घेत असतात. तर त्यांच्याविषयीचा आदर, त्यांच्याविषयीचं प्रेम आणि तो सन्मान अजून वाढीला लागेल असा कार्यक्रम होता. मला फार शिकायला मिळालं त्यांच्याकडनं, सगळ्यांकडनं. बरोबर. आता सेटवर महाराजांचा रोल करत असताना एखादं दैवी किंवा थरार काहीतरी असं वेगळं रोमांचित करणार? नाही नाही, मला असं वाटतं की असं काय म्हणतात ना, त्यांचं वेश मला परिधान करता येतो हेच दैवी आहे आणि थरारक आहे, त्याच्यापेक्षा अजून काही असू शकत नाही वेगळं. पण सेटवर मी जेव्हा त्यांच्या कपड्यांमध्ये यायचो तेव्हा माझे निर्माते, माझे दिग्दर्शक, आजूबाजूचे सगळे सहकारी हे आल्याला माझ्या पाया पडायचे, पण तो नमस्कार सुबोध भावेंना नव्हता, तो नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांना होता. त्यामुळे इतका रिस्पेक्ट, इतका सन्मान महाराजांचा ठेवून आम्ही सेटवरती शूटिंग केलेलं. कुठेही महाराजांना धक्का लागणार नाही, महाराजांच्या प्रतिमेला धक्का लागणार नाही, या सगळ्या गोष्टी सांभाळून आम्ही शूटिंग केलं. बरं, तुमच्यावर प्रभावित होऊन किंवा तुमचे फॅन असलेले जे मंडळी आहे, तरुण मित्र आपले, तर ज्यांना कलाकार होऊ इच्छितात त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही, कशी तयारी केली पाहिजे? किंवा मला असं वाटतं प्रत्येकाने स्वतःचा रस्ता स्वतः शोधायचा असतो. दुसऱ्याच्या प्रयत्नांनी आपण फार शिकत नसतो, कारण दुसऱ्याच्या वाट्याचे प्रयत्न त्याच्या वाट्याला आलेले असतात, आपल्या वाट्याचे प्रयत्न आपल्यालाच भोगायला लागतात. सुबोध भावेंच्या आयुष्यात असं असं घडलं म्हणजे तुमच्या आयुष्यात असं असं घडेल असं नाही, तुमच्या आयुष्यात कदाचित खूप काहीतरी वेगळं घडेल जे माझ्या आयुष्यात कधीच घडलं नसेल. त्यामुळे तुमच्या अनुभवातनंच तुम्हाला शिकायचं आहे, तुमच्या अनुभवातनंच तुम्हाला शहाणं व्हायचं आहे, तुमच्या अनुभवातनंच तुम्हाला शिकत शिकत जखमी होत पडत वरती जायचं आहे. श्रद्धा कमी होऊ द्यायची नाही कामावरची आणि मेहनतीत काही कमतरता ठेवायची नाही, एवढंच मी सांगेन. शेवटचा एक रॅपिड फायर आहे छोटंसं, तर तुमच्या चित्रपटांपैकी तुम्हाला सर्वात जास्त आवडलेला चित्रपट कोणता? ओके. तुमच्या चित्रपटातील तुमचा आवडता रोल कोणता आतापर्यंतचा? आणि तुम्ही सोडून याआधी बऱ्याच अभिनेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल केला आहे, त्यापैकी आवडलेले शिवाजी महाराज कोणाचे? चंद्रकांत. ओके. आणि कोणत्या सह अभिनेत्यासोबत काम एन्जॉय करतो तुम्ही जास्त? सह अभिनेत्यासोबत मित्र तुमचा एखादा कलाकार? माझा एक तर माझा मित्र माझा सह अभिनेता नसतो. ओके. म्हणजे तो जर मित्र असेल तरी तो काम करताना माझा सह अभिनेताच असतो, माझा मित्र नसतो. त्यामुळे माझ्या कुठले खरं तर असं याला स्पेसिफिक उत्तर नाही, मला सगळ्यांबरोबर काम करायला आवडतं. किंवा सह अभिनेत्री मला काम करायला आवडतं, जी कुठली असेल. मला गायत्री दातार बरोबर काम करायला आवडतं आणि मला मुक्ता बरोबर काम करायला आवडतं आणि मला काय म्हणूया सगळ्यात सिनियर कोण असतील
ज्या कोणी असतील त्या सगळ्या सिनियर लोकांबरोबर काम करायला आवडतं. ओके, कुणासोबत काम करायचं बाकी राहिले असं काही? मराठीत? मराठीत खूप. एखादी व्यक्ती ज्यांच्याबरोबर काम करायला आवडेल? ललित प्रभाकर, नवीन पिढीतल्या ललित प्रभाकर बरोबर काम नाही केलं. गौरी नलावडे बरोबर काम नाही केलं, म्हणजे चांगले आर्टिस्ट आहेत. गौरी बरोबर काम नाही केलं. त्याच्यानंतर नागराज बरोबर काम नाही केलं. त्याच्यानंतर प्रवीण तरडेच्या पिक्चर मध्ये काम नाही केलं, मित्र असून सुद्धा. खूप लोक आहेत राहिले, तर खूप लोक राहिले. त्यानंतर मालिका की चित्रपट आवडतं माध्यम सगळ्यात जास्त? नाही, जिथे काम करायला मिळेल ते काही. काम महत्वाचं, माध्यम महत्वाचं? माध्यम महत्वाचं. छोटी पण महत्वाची भूमिका की मुख्य भूमिका? भूमिका. अच्छा, ऐतिहासिक भूमिका की काल्पनिक भूमिका, किंवा नॉर्मली जे रोल असतात ते की ऐतिहासिक भूमिका? आणि बायोपिक की नॉन बायोपिक, किंवा थोडं वेगळं असं? भूमिका. अच्छा, कॅरेक्टर. ओके ओके. मित्रांनो, हे होते सुबोध भावे, ज्यांनी अतिशय खुमासदार उत्तरे दिलेली आहेत. आणि प्रत्यक्ष हर हर महादेव ही गर्जना अनुभवायची असेल तर 25 ऑक्टोबरला थिएटरमध्ये जाऊन गर्दी करा. आणि जसं त्यांनी आवाहन केलेलं आहे की मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपट बघावा, मराठी प्रेक्षकांनी जर मराठी चित्रपटावर जर प्रेम केलं तर मराठी चित्रपट हा साऊथपेक्षा किंवा हिंदीपेक्षाही मोठा होऊ शकतो. जास्तीत जास्त गुंतवणूक मराठी चित्रपटावर होऊ शकते. आणि तुम्हाला पाहिजे असलेल्या VFX किंवा ज्या काही गोष्टी तुम्हाला अनुभवायच्या असतात लार्जर दॅन लाईफ, त्या सगळ्या मराठी चित्रपट पाहायला मिळतील अशी आपण अपेक्षा करूयात. धन्यवाद. मला असं वाटतं मी आवाहन करण्याची गरज नाही. छत्रपतींवरचा चित्रपट म्हटल्यावर ते बघणारच आहे, फक्त बघितल्यानंतर तो कळवायलाही विसरू नका एवढंच सांगायचं. बरोबर. नमस्कार, मी सुबोध भावे. मराठी चित्रपटातल्या वित्तम बातम्या जाणून घेण्यासाठी केविन फिल्म्सला सबस्क्राईब करा. आणि त्या गोष्टी तुम्हाला आवडल्या तर केविन फिल्म्सला जरूर शेअर पण करा आणि लाईक करा.